सिटी चालक बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत. धुळे शहरात मागील भांडणाची कुरापत काढी ठेकेदारांच्या घरावर अज्ञातांनी हल्ला केला आहे. मध्यरात्री अचानकपणे घरावर दगडफेक, वाहनांची तोडफोड झाल्याने देवपूर परिसरात दहशत निर्माण झाली होती. धुळे शहरातील देवपूर SSVPS महाविद्यालयाच्या पाठीमागील शालिनीताई बोरसे नगरात मजूर आणि सलीम ठेकेदार या दोघांचा रहिवास आहे. शुक्रवारी मध्यरात्री टोळक्याने आलेल्या 5 ते 6 लोकांनी संबंधित ठेकेदाराच्या घरावर दगडफेक करीत हल्ला केला आहे. घरालगतची वाहनांची तोडफोड करीत कुटुंबातील महिला व पुरुष सदस्यांना मारहाण झाल्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे. संबंधितांविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून कठोर कारवाई व्हावी अशी अपेक्षा जुबेर पठाण यांनी व्यक्त केली आहे. जुबेर खान, मेरा नाम जुबेर खान, रात में आए और नाम पूछे और बोल रहे थे फिरोज खान का है, ये नाम बोल के घर में थोड़ा फोड़ी चालू कर दी. घर के औरतों को भी मारे और आदमी को भी मारे सब. रात में आए समीर और उसका भाई सहबाज और रहीम, काला पहलवान, शरीफ पहलवान, ये सब और दो चार जन लोग आके घर में आए, थोड़ा फोड़ी करे, नाम पूछे लड़के का फिरोज खान, कुछ बोले नहीं उन्होंने, आके डायरेक्ट मारना चालू करें और घर के औरतों को भी मारे, आदमी को भी मारे, गाड़े तोड़ फोड़ करे, लाला सरदार नगर के सब बावली पास के. नुकसान गाड़ी 5 लाख रुपए की बड़ी गाड़ी है और 3-5 गाड़े है, 2 बाड़े गाड़ी की गाड़ी है और 3 गाड़ी हमारी है, 80-80 हज़ार रुपये की एक एक गाड़ी है. इस सब गाड़े का नुकसान करे ले. सरकार सैन्य दलाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. शहीदांचे शौर्य अभिमानास्पद आहे. देशाच्या एकात्मता, एकसंघपणासाठी परस्पर स्नेह आवश्यक असल्याची भावना व्यक्त करीत भाजपा आयोजित वंदे मातरम देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला आहे. भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी धुळे याच्या वतीने वंदे मातरम देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शहरातील जय हिंद सिनियर चौक येथे आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने शहीद योगेश भदाणे यांच्या कुटुंबियांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, नगरसेविका प्रतिभा चौधरी, निशा चौबे, डॉक्टर माधुरी वापणा, आयुक्त सुधाकर देशमुख, प्रदीप करपे, सागर चौधरी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. गायक पारिजात चव्हाण आणि सहकाऱ्यांनी विविध देशभक्तीपर गीत सादर करीत वातावरण मंत्रमुग्ध केले. रक्तामुळे गरजूंचे प्राण वाचत असल्याने युवकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले पाहिजे अशी अपेक्षा आयोजित शिबिरात व्यक्त करण्यात आली आहे. यावेळी मंत्री दादाजी भुसे यांचीही उपस्थिती होती.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधित प्रजासत्ताक दिनी शिवसेनेच्या वतीने गल्ली क्रमांक 6 धुळे शहर येथे भव्य महारक्तदान शिबिर घेण्यात आले. या प्रसंगी वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन पालकमंत्री नामदार दादाजी भुसे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख बबन थोरात, जिल्हा प्रमुख हिलाल माळे, अतुल सोनवणे, शरद पाटील, पंकज गोरे, सतीश महाले आणि कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात या शिबिरात रक्तदान केले आहे. धुळे शिवसेनेच्या वतीने महा रक्तदान शिबिर संपन्न होत असते. एवढं विक्रमी रक्तदान शिबिर कुठेही संपन्न होत असेल तेवढं अतिशय उत्स्फूर्तपणे या ठिकाणी संपन्न होत असत आणि ह्या गोष्टीचा आपल्या सर्वांना त्या ठिकाणी निश्चितपणे अभिमान आहे. आज या ठिकाणी रक्तदान केल्याच्या नंतर ज्या कोणी गरजू पेशंटला हे रक्त लागणार आहे अतिशय अल्प दरामध्ये, म्हणजे फक्त टेस्टिंगची जी फी असते ती फी फक्त त्या जणांचा प्राण वाचवण्याच्यासाठी आपण रक्तदान करणार आहात आणि म्हणून परमेश्वराकडे प्रार्थना करतो की येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी परमेश्वराचे आशीर्वाद लाभो. जय हिंद, जय भारत. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. रांगोळीतून शहीद जवानास अभिवादन, मातृहृदय हेलावले. विरोधी पक्षनेते विखे पाटलांनी दिली भेट. धुळे शहरातील जिल्हा रुग्णालयाची पालकमंत्र्यांकडून पाहणी, रुग्णालयासाठी पाठपुराव्याची ग्वाही. अखिल भारतीय नाट्य परिषदेवर धुळ्यातील नाट्यकर्मी संजय पाटील बिनविरोध. मागील भांडणातून ठेकेदाराच्या घरावर हल्ला, दहशत वेळीच थांबवण्याची मागणी. भारतीय जनता पार्टी आयोजित देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम साजरा. आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस अभिवादन, कार्यकर्त्यांनी केले उत्स्फूर्तपणे रक्तदान. याबरोबरच सिटी चॅनल बातमीपत्र संपले. पुन्हा भेटू या बातमीपत्राच्या पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.